नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलमध्ये फूड अँड फॅशन मराठी वर्ल्डमध्ये। तर उपवासाचे दिवस तर आहेतच, घरात पाहुणेही आलेले आहेत, तर त्यांना करून काय खायला घालायचं? शाबूची खिचडी तर सगळ्यांच्याच घरात असते, वेगळं काय तर खायला घालायचं आहे का? तर चला पाहूया आज हा आगळा वेगळा पदार्थ। तर काय करायचं आहे, अगदी सिंपल साधी रेसिपी आहे, अगदी 10 मिनिटात खूप साऱ्या लोकांसाठी तुम्ही ही बनवू शकता। शाबूपेक्षा तर बेटर नक्कीच असेल ही खात्री मी तुम्हाला देऊ शकते। तर चला पाहूया ही रेसिपी। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं पटकन करून घ्या बरं, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर काय करायचं आहे, असं रात्रभर शाबू भिजवून घ्यायचं आहे। त्याच्या एका चाळणीमध्ये असे बारीक पीठ काढून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, बारीक केलेली मिरची टाकायची आहे, आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, आणि एक मोठा बटाटो चांगला उकडून घ्यायचा आहे, आणि त्याचा असा किस करून घ्यायचा आहे। तो किस असा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण चांगलं 5 ते 10 मिनटं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढं मिश्रण मिक्स होईल तेवढे आपले धपाटे किंवा पराठे एकदम छान होणार आहेत। तर मस्तपणे असं मिश्रण मिक्स करायचं आहे, परंतु त्याच्यामध्ये पाणी किंवा इतर कोणतीही गोष्ट वापरायची नाही मिक्स करण्यासाठी। फक्त आपण आहे या मॉइश्चरमध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। याचे तुम्ही चांगले वडेही करू शकता, भजीही करू शकता। तर हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर आपण आता जेवढे थालीपीठ बनवणार आहोत तेवढे गोळे आपण करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता हे गोळे आपले तयार झालेले आहेत, आणि आता एका बाजूला तापण्यासाठी पॅन ठेवायचा आहे। पॅन हा मंदाचेवरच तापवायचा आहे, त्यामुळे आपले थालीपीठ छान बनणार आहेत। तर एका बाजूला इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, आणि त्याच्यावर हे धपाटे थापायला घेतलेले आहेत। धपाटे अगदी हलक्या हाताने थापायचे आहेत, तुटत असतील तर पाण्याचा हात घ्यायचा आहे, नाहीतर थोडं तेलाचा हात घेतला तरी चालू शकतो। इथे मी काही न वापरता अगदी फक्त हाताने थापून घेतलेले आहेत, आणि कसे मस्त झालेले आहेत बघा धपाटे, अगदी कुठेही तुटलेले नाही आहेत, आकारही खूप छान झालेला आहे, एकदम मऊ लुसलुशीत असे भाजून झाल्यावर आपले धपाटे होणार आहेत। तर मस्तपैकी पॅन तापलेला आहे, त्याच्यावर तेल टाकलेलं आहे, आणि मस्तपैकी हे धपाटे मी आता ह्याच्यावर टाकत आहे। तर बघा अजिबात कुणीकड तुटलेले नाही आहेत, अगदी व्यवस्थित निघालेले आहेत, आणि 5 ते 10 मिनिटात हे धपाटे तुमचे तयार होणार आहेत। पाहुण्यांना एक आगळा वेगळा पदार्थही होणार आहे, आणि तुम्हालाही घरात सगळ्यांकडून वाहवा मिळणार आहे। तर मस्तपैकी असा पदार्थ बनवा, सगळ्यांना खायला घालायला विसरू नका। तर मस्तपैकी बघा हे आपले धपाटे तयार झालेले आहेत, अजिबात उलटताना सुद्धा तुटत नाही आहेत, किती कसं मस्त टेक्स्चर आले बघा या धपाट्यांना। तर असे तुम्ही तुमचे सगळे धपाटे थापून भाजून घ्या, आणि मस्तपैकी गरम गरम असतानाच त्यांना खायला द्या, सोबत थोडंसं दही द्या किंवा तूपही देऊ शकता। तर मस्तपैकी गरम गरम धपाटे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत, आणि मस्तपैकी खायला सुरुवात केलेली आहे। तुम्ही सुद्धा असे छान छान धपाटे बनवून घ्या, नवीन नवीन असेच पदार्थ माझ्याकडून शिकून घ्या, आणि मस्तपैकी तुमच्या घरच्यांना खाऊ घाला। घरच्यांसोबत सगळेच खुश, तुम्हालाही वेगळा नवीन पदार्थ खायला मिळेल। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि बेल आयकॉन नक्की